त्याचं वेगळं जे आहे त्याबद्दलच मला अजून एक विचारायचं आहे पुढे की जनगणमन पिक्चर त्याच्यामध्ये पारधी स्त्रीची भूमिका केली होती आणि तसंच उलाढाल पिक्चरमध्ये एक वेगळं एकदम ग्लॅमरस अशी एक बघितली आम्ही, तर तो एक कसा अनुभव होता म्हणजे असा इतका काय म्हणते बहुआयामी आपण म्हणू शकतो का तसं एवढ्या वेगळ्या प्रकारचं काम केलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. हां म्हणजे मी म्हणाले तसं की मला एकसारखं काम करायचं नव्हतं, मला काहीतरी सतत वेगळं करायचं होतं. खरं तर उलाढालच्याही आधी सरीवर सरी नावाचा चित्रपट मी जेव्हा केला, आणि आज पुण्यात मला हे पुन्हा एकदा आठवण काढायला आवडेल की त्यावेळेला मल्टिप्लेक्सेस नव्हते आणि पुण्यामध्ये 28 आठवडे चाललेले आहेत आणि पुण्यातच मला त्या सिनेमाने असा अनुभव दिलाय की मला एकदा रस्त्यात एका मुलीने थांबवलं आणि ती म्हणाली तुमच्या सिनेमामुळे मी माझ्या घरच्यांशी भांडून बाहेर पडले की मला मला हवं ते करायचंय. सो असा अनुभव त्या वेळेला आलेला आहे. पण गंमत अशी आहे सरीवर सरीची की त्याच्या 2 बहिणी आहेत, एक वातरट आहे आणि एक शहाणी मुलगी आहे. तर त्याच्यावर आधी मी एक उंच माझा झोका नावाचं नाटक गजेंद्र अहिरेचं, त्याच्यावर गजेंद्रच आधी सिरियल करत होता त्याच्यामध्ये विनय आपटे वडील होते आणि त्याच्यात मी मोठ्या बहिणीचं काम करत होते, म्हणजे जी शहाणी आहे ती तिचं मी काम करत होते. त्याचं आम्ही पायलट एपिसोड म्हणतात म्हणजे 2 एपिसोड केले जातात तर ते आम्ही केले पण पुढे काही ती सिरियल गेली नाही. त्यानंतर त्याच्यावरच सिनेमा करायचा ठरलं, त्यामुळे असं ठरलं की मधुरा मोठ्या बहिणीचं काम, त्यामुळे मी मोठ्या बहिणीचं काम मोहन जोशी नीना मावशी ठरलेले होते आणि धाकटी मुलगी जी मॉडेल आहे आणि जरा मस्तीखोर आहे त्या मुलीचा शोध चालू होता, खूप दिवस शोध चालू होता आणि त्यांना काही हवी तशी मुलगी मिळेना. तर मी काय मीटिंगला कधी गेले तर मी शांत असायचे, एखादं नाव सुचवलं कधी काय, तर जवळजवळ महिना झाला काय हवी तशी मुलगी मिळेना. तर एका मीटिंग मध्ये म्हणजे अक्षरशः खरं तर थोडस वैतागून आणि चिडून नीना मावशी असं म्हणाली जाऊ दे आता मधुरालाच करा ते मोठ्या बहिणीसाठी मिळेल कोणीतरी तिलाच करा. तर गजेंद्र म्हणाला अरे हे मला सुचलंच नाही हेच करूया हे ठरलं, म्हणजे 1 मिनिट मला विचारा मला करायचंय की नाही. त्यांचं नाही निचल असेल आता आज आजचा एक दिवस घे उद्या मला पहिलं सांग. मी आता मोठ्या बहिणीसाठी फोन करायला लागतो, म्हटलं अरे थांब जरा मला प्रोसेस तर होऊ दे, कारण तोपर्यंत मी खूप सोज्वळ साधी अशा व्यक्तिरेखा जास्त केल्या होत्या आणि ही अतिशय बोल्ड व्यक्तिरेखा होती, त्यामुळे मी असं म्हटलं की नाही जरा मला थांबा. आणि आईबाबांशी बोलले मी, त्यानंतर ते म्हणाले की नाही भूमिका म्हणून तुला जर करायची वाटत असेल तर गो अहेड, त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. मी पण थोडासा विचार केला की हे काहीतरी वेगळं आपल्याला करायला मिळेल, हरकत नाही खरं तर ट्राय करायला. फक्त त्याच्यामध्ये छोटे कपडे घालायचे होते, त्यावेळेला मी बारीक होते चांगले दिसायचे छोटे कपडे, पण मला बरं खरं मी व्यायामशाळेत शिकलेली त्यामुळे मी अगदी पुरुषांसमोर सुद्धा सतत हाफ पॅन्ट मध्येच फिरलेली, त्यामुळे मला खरं तर मधुरा म्हणून कमी कपडे घालण्याचं हे नव्हतं, पण ते मी स्क्रीनवर कसं करू शकते आणि मॉडेल म्हणजे ग्लॅमरस पण पाहिजे, व्यायामशाळेत आम्ही पॅन्ट घालून फतकल मारून बसणार आणि इथे छोटे कपडे घालून मॉडेलिंगचं काम करायचं तर ते येईल का आपल्याला कॉन्फिडन्स 4 लोकांसमोर असं यायला सुद्धा हे वाटायची. तर अर्थात त्याविषयी गजेंद्रशी मी एकदा बोलले की काय तुझ्या डोक्यात आहे काय काय करायचं डोक्यात आहे वगैरे हे सगळं बोलून शेवटी मी तो होकार दिला. आणि त्यावेळेला एक मी फक्त काम केलं की त्याला मी म्हटलं सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याआधी आपण फोटोशूट करूया, कारण फोटोशूट काही जणांमध्येच होतं बंद ह्याच्यामध्ये होतं, थोडा मला कॉन्फिडन्स येऊ दे की मी हे कपडे घालून कशी दिसते मी 4 लोकांसमोर येऊ शकते का. आणि त्यावेळेला अविनाश गोवारीकर हा एक सेलिब्रिटी आणि बॉलिवूड मधला खूप मोठं नाव आहे फोटोग्राफर, पण तो आमचा मित्र असल्यामुळे मी सांगितलं आणि हे शूट तुम्ही अवीकडनं करून घ्या, अवीला पटवलं की मला माहित नाही हे तू कर, त्यामुळे मला फोटोग्राफरचीही खात्री होती. आणि मग मी असं ठरवलं की नाही आता ठरवलंय ना आता मग मागे नाही वाळायचं आता बिंदास करायचं आणि मग मी ती भूमिका केली. तर ती खूप ग्लॅमरस भूमिका होती आणि त्याच्यामध्ये
मी ऑलरेडी कमी कपडे घातले होते त्यामुळे मला उलाढाल मध्ये काहीच वाटलं नाही करायला. उलाढाला मी एक मस्त मजा मस्ती, कारण तेव्हा जो इंडस्ट्रीतली सगळी मोठी माणसं सिनेमात होती त्यामुळे तेव्हा मला त्याचं काहीच वाटलं नाही खरं सांगायचं तर, कारण तोपर्यंत मी त्याला काय सवयीचं झालं होतं मला. आणि जनगण मनाच्या वेळेला जनगण मन हा पुण्यातलाच दिग्दर्शक आहे आमचा अमित अभ्यंकर, त्याने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा ज्याच्यामध्ये मी पारधीबाईचं काम केलं आणि त्याच्यामध्ये मला पूर्ण काळं केलं जायचं शूटिंगच्या आधी. जेवढा जेवढा अंगाचा भाग दिसतोय तो काळा, केसांमध्ये बॅक कोम्बिंग म्हणतात आता माहिती असेल बरं की उलटे केस विंचरून जटा करायच्या आणि त्यात आम्ही माती घालायचो आणि प्रत्येक शॉटच्या आधी ते विको वज्रदंती लावायचे मी दाताला आणि मग शॉट झाला की धुकायचं असं. तर अशा पद्धतीने तो एक वेगळा रोल होता आणि त्यातली भाषा खूप वेगळी होती. तर ती भाषा मला नागराजने शिकवली होती त्यावेळेला, तो 4 दिवस घरी येऊन त्याने ती शिकवली होती मला भाषा, कारण तो स्वतः पारधी समाजात येतो त्यामुळे त्याने कसा तो टिपिकल गावरान टोन न करता ते शब्द वापरायचे. बरं त्याच्या त्या भाषेमध्ये अनेक शिव्या पण होत्या, त्या शिव्या कशा द्यायच्या. बरं त्याच्यात मी दारू पिऊन पण सीन केले, म्हणजे असा वेश अशी भाषा आणि त्यात दारू पिऊन हे सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आणि वेगळं. माझ्या नवऱ्याचं काम संतोष जुळेकरने केलं होतं तर तो मला अजूनही म्हणजे अगदी परवा भेटला तेव्हा पण तो असा लांबून ओरडतो की ही बघ ब्राह्मण पारधी. किंवा आता विभा माझी मैत्रीण आहे विभावरी देशपांडे, ती म्हणते एक तर आम्हाला आधीच आमच्या रंगामुळे कमी कामं मिळतात, त्यात तुला कशाला स्वतःला काळं होऊन काम करायचंय, आमच्या भूमिका जातात म्हटलं. पण अमित हापूसला, अमित प्रोडक्शनला होता अमित अभ्यंकर हापूस सिनेमाला आणि त्यात मी एक मस्तीखोर मुलगी केली होती, जुळ्या होत्या त्याच्यामध्ये. तर तेव्हापासून त्याची इच्छा होती की ही भूमिका करावी आणि खूपच काय म्हणे आपण पुन्हा एकदा वेगळं आणि खूप शिकायलाही मिळालं आणि मज्जा आली करायला. म्हणजे मी कोल्हापुरात राहत होते म्हणजे मेकअप करायला जवळजवळ तरी कमी 1 तास लागायचा, पण तो मेकअप काढायला मला 2 तास लागायचे. त्याच्यामुळे एकदा माझा भाऊ आला होता सेटवर, म्हणून मी त्या ज्योतिबाच्या इथे एका पठारावर सगळा सेट होता, माझा भाऊ तिथे मला भेटायला आला आणि मी अशी खाली बसले होते ह्याच्यामध्ये दगडावर कुठल्या तरी त्यातल्या त्या सावलीतला दगड पासून बसले होते आणि हा आला, मला हा दिसतोय हा आला आणि बराच वेळ तो इथे तिथे बघत होता. मग शेवटी त्याने मला फोन केला, कुठे आहेस, म्हटलं तू कुठे आहेस, मी आलो ते भेटायला आलो की तुला. तर मी म्हंटल की हो ये की म्हंटलं, तर दिसत नाही कुठे. तर मी म्हंटल बघ बघ तिथे ते सगळ्यात शूटिंग चाललं ना तिथेच आहे, मी ये इकडे ये पुढे ये जरा वगैरे असं करून मी त्याला, तो माझ्याच दिशेला बघतोय पण त्याला कळलं नाही की मी उभी आहे. किंवा आम्ही तिथे पन्हाळ्याला शूट केलं, तिथे गोळेवाला होता, तर मी आणि माझ्या मुलांची कामं करणारे आम्ही दोघं तिथे गेलो आणि दादा दोन दोन एक गोळा दोन करून आम्ही खूप वेळ तो इतका चिडला होता आमच्या, चलो निकलो या असे या मी अनेका निकलो निकलो एवढं त्याने आम्हाला हडतूड केलं. आणि मग नंतर आम्ही पैसे घेऊन आलो, अभि दे दो ना, अभि पैसा भी आहे, अभि दे दो. तसं राग येऊन त्याने आम्हाला गोळा दिला खायला, हे कोण आहे कोण आहेत हे, चलो उद्या जाके खाव वगैरे एवढं केलं त्याने आम्हाला. तर आम्ही ती मजा घेत होतो त्याची. तर असा एक खूप वेगळा अनुभव होता आणि खूप वेगळ्याच पद्धतीचा पण अप्रतिम सिनेमा आहे ना तो. तो आता मला वाटतं नाही आहे युट्यूबवर अजून, पण येईल लवकरच. पण खूप सुंदर सिनेमा केलेला होता तो आणि त्याच्या वेळेला मला लागूंनी कॉम्प्लिमेंट दिली होती. ते आले होते प्रीमियरला इथे पुण्यात सिटी प्राईडला आणि लिफ्टमधनं काहीतरी म्हणजे ते असे लिफ्टमध्ये चालले होते निघायला आणि मी आले भेटायला पटकन कारण सगळ्या गर्दीतनं. तर मला म्हणाले कुठे होतीस, म्हटलं आले मी इथेच होते. तर म्हटलं काय कसं वाटलं, काय काय कसं वाटलं, मला असं झालं बापरे म्हणजे आवडलं नाही का काय. तर दीपा मावशींना ही कोण आहे, तर
हो मधुरा तुमची लाडकी होती त्यांची, मधुरा तुमची लाडकी, नाही नाही पण ही वेगळी आहे ती वेगळी आहे. म्हटलं की त्यांना मला अशी एक वेगळ्या पद्धतीची कॉम्प्लिमेंट त्यांनी दिली होती. माझा एक खूप लाडका चित्रपट आहे तो, आणि खूप धमाल गेली होती आम्ही ते शूटिंग करताना. आणि त्यावेळेला खर तर सुधीर काकांचं पण असं हे झालं होतं की खरं तर खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे एक शेड्यूल आमचं झालं होतं, घराच्या आतले सीन झाले आणि घराच्या बाहेरचं सीन पुढचं शेड्यूल ठरलं होतं पुण्याचं. आणि आम्ही सिनेमा पाहत होतो नेमका, सिनेमा पाहताना फोन आला आणि आम्ही काय करायचं काही कळेना. आणि आम्ही अख्खे म्हणजे आमचीच टीम, महेश काका, मी, माझा नवरा आणि असे आम्ही एक सात आठ जण सिनेमा पाहत होतो. महेश काका एकदम उठला सिनेमा पाहत असताना आणि चला आम्ही दादरला आमच्या काय अड्डा टाईप जे हॉटेल होते आम्ही बसलो आणि काय करायचं आता, ठीक आहे शांत होऊया आधी आधी आपण जाऊया तिकडे, झालं वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी म्हटलं तसं की 70-75% फिल्म झाले होते, त्यामुळे रिशूट करणं शक्यच नव्हतं. मग आनंददादाने काम केलं आणि त्यांनी एक छान कल्पना केली की त्यांनी दोघांचाही आवाज एकच ठेवला. सचिन खेडेकरने डबिंग केलं, म्हणजे असं नाही केलं की आनंददादाला दोन्ही आवाज वापरले तर एक तिसऱ्याच माणसाचा आवाज ठेवला, त्यामुळे आवाजाची ज्या वेळेला आपल्याला ओळख होते कॅरेक्टरची तेव्हा तो अख्खा आवाज एकच. आणि कशी म्हणजे असं असतं ना की त्या सिनेमाला खरं तर असं होऊन सुद्धा एकाही परीक्षकाने, समीक्षकाने किंवा प्रेक्षकांनी हा कुठे मुद्दाही काढला नाही की असं जरा हे ना चांगलं नाही वाटत ते आता काय करणार असं नाही, कोणीही बोललं नाही आणि तो सिनेमा आहे तसा सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला. आणि मला असं वाटतं की म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा सिनेमा झाला त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना खूप भरून आलं होतं, सुदीर्घा मिस केला आम्ही. आणि असं होऊ नये असं कोणाच्याच बाबतीत होऊ नये असं वाटतंच, पण धमाल केली होती आम्ही त्या सिनेमाच्या वेळेला. आणि महेश काकाकडे मी पहिल्यांदा असं काम केलं त्यामुळे त्याच्याकडनं एक दिग्दर्शक म्हणून खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. वंदना मावशीला तर मी खूप लहानपणापासून, आई बाबा आणि वंदना मावशी एकदम खास मित्र त्यामुळे तिला अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे, पण पहिल्यांदा मी अभिनेत्री म्हणून काम करत होते. सो अशा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्यावेळेला मला असं खूप वाटत होतं की आम्हाला जे लहानपणी मिळालं ते आमच्या मुलांना पण मिळायला पाहिजे, तर मग काय करूया. आणि मी आणि रुजुता देशमुख आम्ही शेजारणी, आम्ही शेजारी शेजारी बिल्डिंग मध्ये राहायचो. तिचं सुद्धा घर असं की तिच्या आई वडिलांकडनं तिच्याकडे आलेलं आहे, माझ्या आई वडिलांकडनं माझ्याकडे आले. तर मी म्हंटल की आपण करायची का सुरुवात, ट्राय करूया का. मग आम्ही आईकडे शिकलो आधी, मग आम्ही त्यात काही काळानुरूप बदललेल्या गोष्टी किंवा अशा काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये काही घातल्या आणि आम्ही ते शिबिर सुरू केलं.